आज आपण या व्हिडिओ मध्ये घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी देणार आहोत. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. घरगुती एलपीजी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी सरकार आता कडक पावले उचलणार आहे. अनेकदा बऱ्याच ग्राहकांच्या तक्रारी असतात की त्यांच्या घरगुती गॅस सिलेंडर मध्ये गॅसचे प्रमाण 1 ते 2 किलो ने कमी येत आहे. या बाबतीत अनेक वेळा तक्रारी करून देखील ग्राहकांना याचे योग्य उत्तर मिळत नाही. मात्र आता गॅस चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी व अशा लोकांना पकडण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकार सर्व घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर एक विशेष व्यवस्था करत आहे. एलपीजी सिलेंडर मधून होणारी गॅस चोरी रोखण्यासाठी सरकारने हे कडक पावले उचलली आहेत. सरकारी कंपनी IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मते QR कोड हा एक प्रकारे प्रत्येक एलपीजी गॅस सिलेंडरचे आधार कार्ड असेल. यामुळे बॉटलिंग पासून ते गॅस सिलेंडरच्या वितरणापर्यंतची प्रक्रिया ही अधिक पारदर्शक आणि स्पष्ट होणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की गॅस सिलेंडरचे आता आधार कार्ड बनेल, कारण आता लवकरच घरगुती गॅस सिलेंडर QR कोड सी जोडले जाणार आहेत. हा QR कोड सिलेंडरवर आधार कार्ड सारखे काम करेल. सध्या तुम्हाला मिळणाऱ्या गॅस सिलेंडरवर QR कोड लावण्यात येणार आहेत. या कोड मुळे सिलेंडरला ट्रॅक करता येईल व तसेच गॅसची चोरी देखील रोखता येणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार आतापर्यंत 20,000 गॅस सिलेंडर्सना QR कोड लावण्यात आले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले की पुढील 3 महिन्यात देशातील सर्व 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरवर QR कोड लावण्यात येतील. QR कोड मुळे ग्राहकांना सिलेंडर वितरकाचे नाव, तुमच्या घरी ते कुठून येणार आहे, डिलिव्हरी बॉयचे नाव म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव, गॅस सिलेंडरचे वजन, गॅस सिलेंडरच्या लिकेजची माहिती, सिलेंडरची एक्सपायरी डेट म्हणजेच गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट केलेली आहे किंवा नाही, इत्यादी संपूर्ण माहिती आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.